आपण ना आता थेट मुद्द्याला हात घालूया. आपल्या कॅम्पचा फॉर्म मी स्वतः माझ्या हाताने भरला होता. त्यावेळेला त्यात एकाच गावाचं नाव होतं. मग या तीन गावांची नावं त्या फॉर्म मध्ये कशी आली? मला मला नाही माहित सर कशी आली. अच्छा माहित नाही. जादू झाली का? सांग ना जादू झाली का? जादूच झाली असेल कदाचित. म्हणजे आता ही जादू झाली ती चांगल्याच साठी झाली. जास्त शांतपणा करू नको. सगळं म्हणजे तूच केलंयस बरोबर ना? ठीक आहे तसं समजा हवं तर मीच केलं विशाल. पण त्याने काय फरक पडणार आहे? कोणाचं नुकसान तर नाही ना झालं? का नुकसान झालं तुमचं? मला काय फरक पडणार? मला नाही काय फरक पडला. पण हे जे सगळं तू मध्ये 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 लुडबुड करत असतो ना ते खटकत मला. सर काय म्हणजे मला असं वाटलं तुम्ही माझं कौतुक कराल शाबासकी वगैरे द्याल. पण तुम्ही तर म्हणजे म्हणजे हे सगळं तूच केलंयस तर. अच्छा म्हणजे तुम्हाला आता माझ्या तोंडून खरं ऐकायचं येतं. ठीक आहे मग ऐका हे सगळं मीच केलं. त्या लिस्ट मध्ये तीन गावांची नावं सुद्धा मी ऍड केली कारण आपल्याकडे औषधांचा साठा जास्त होता म्हणून मी ते केलं. आणि तुम्हाला आम्हाला शिक्षा वगैरे द्यायची असेल ना तर मी ट्रस्टींसमोर उभं राहायला तयार आहे. उद्याच बोलवायची आहे का मीटिंग? येतो. हां बोलूया. अरे मीटिंग वगैरे कशाला? नाही मीटिंग वगैरे नको. सर आओ. हाय प्रभास बोल ना. आम्ही सगळे फ्रेंड 31st च्या पार्टीसाठी भेटतो. शाल वी कीप सीट रिझर्व फॉर यू? प्रभास अरे मला नाही वाटत रे मला जमेल. यार इरा तू येणार म्हणून मी सगळ्या मित्रांना सांगितलंय आणि तू ऐकवी नाही म्हणतेस. आय नो पण यार इरा तू हे मिस करशील ना तर खूप मोठा थ्रिल मिस करशील. आणि मला कोणती कारणं नको आता. प्लीज तू ये. ते काय नाही तू येतेस आणि मी तुला ह्यात पकडलं त्याप्रमाणे आम्हाला पुढची प्लॅनिंग करायची आहे. बाय. अरे नाही प्रभास मला नाही. काय प्रभास सपन इरा? हा बाबा. हा हे घे तुला आवडते तशी बनवली कॉफी घेऊन बघ. तुझ्यासाठी ना बाबाने स्वतःच्या हाताने बनवली कॉफी. थँक्स बाबा. मस्त आहे इरा. बाळा मी नाही विचारणार तुला की तू कुठे होतीस कारण माझा माझ्या हिरावर पूर्ण विश्वास आहे. ती कधीच चुकीचं काही वागणार नाही. मला माहिती आहे ती मेडिकलला आहेस. कधी कधी खूप प्रेशर असत ब्रेक घ्यावा असं वाटतो. पण एक लक्षात ठेव बाळा कधी स्वतःवरचा फोकस हलू देऊ नको. जाऊ दे मला सांग 31st काय प्लॅन आहे काय रे? मी काय म्हणतो आता मी तुम्हाला इतक्या वर्षांनी भेटलोय आपण सगळे एकत्र आहोत तर आपणच प्लॅन करूया का काहीतरी 31st चा? ग्रेट यार बाबा खूप मजा येईल. इरा काय? हो चालेल ना का नाही.
कोर्स काय गईरा हां तुझा काही वेगळा प्लान आहे का नाही 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 रे बाबा काही वेगळा प्लान नाहीये आपण करूया आपण 31 सेलिब्रेट तू इतक्या वर्षांनी आलायस फॅमिली यु नो सगळे एकत्र असू करूया आपण ग्रेट आपण मस्त पार्टी प्लॅन करू आणि नवीन वर्षाचं स्वागत करू आनंदाने काय डन या कॉफी संपवा ए नाचो धंकर खर रखद ना कर धंकत खर रखद ना कर धंकत खर रखद ना धंकत खर रखद ना कर धंकत पप्पू दादा काय चाललंय तुझा आज डॉक्टर मला खूप दिवसांनी भेटत का नाही म्हणून आनंद झाला आहे धंकत खर रखद ना कर धंकत खर रखद ना कर एक मिनिट एवढ्या दिवसात पप्पूची एकदा पण आठवण नाही आली काय साधा एक फोन तरी करायचा अरे मीच माझ्या गडबडीत होते त्यातून तू का एकदा फोन केलेला तू उचलला नाहीस फोन केला होता अरे बापरे मग मी एका महत्वाच्या मिशन मध्ये बिझी असेल कसलं मिशन मिशन ते जाऊ दे काय मिशन कम्प्लीट करून नाही ना हवा पलटण्यासाठी बाहेर गेलो म्हणजे जेलमध्ये एकदम बरोबर तुका लाज कशी वाटत नाही रे या सांगू पण तुला कसं काय कळलं कारण तीच एक जागा आहे थाय गेल्यावरती तू माझा फोन नाही उचलूच आहेस बरं जाऊ दे एक सांगू काय मी सरणावर जरी गेलो का नाही तरी पण मी तुमचा फोन उचलणार बघा पप्पू दादा काय बोलतस तू बरं जाऊ दे काय महत्वाचं काम काढलं हा माझे बाबा ना परत घरी येले आहेत आणि ते 90% बरे झाले आहेत ही तर लय आनंदाची बातमी आहे एकदम भारी बातमी आहे होय पण आता त्या उरलेल्या 10% आपल्या काम करूच आहे म्हणजे नेमकं काय करायचं म्हणजे बाबांका डॉक्टर म्हणून रुजू होऊचा असत ना तर त्यांच्यात कॉन्फिडन्स आणूक लागतला म्हणजे तू काय कर तू खोटे खोटे पेशंट घेऊन मग ते आजारी पडतले बाबा त्यांना तपासतले आणि त्यांचा कॉन्फिडन्स परत येईल मला सांगा काय महत्वाचं काम काढलंस हा माझे बाबा ना आता घरी येले आहेत आणि ते 90% बरे झाले आहेत ही तर लय आनंदाची बातमी आहे एकदम भारी बातमी आहे होय पण आता त्या उरलेल्या 10% आपल्या काम करूच आहे म्हणजे नेमकं काय करायचं म्हणजे बाबांका डॉक्टर म्हणून रुजू होऊचा असत ना तर त्यांच्यात कॉन्फिडन्स आणूक लागतला म्हणजे तू काय कर तू खोटे खोटे पेशंट घेऊन मग ते आजारी पडतले बाबा त्यांना तपासतले आणि त्यांचा कॉन्फिडन्स परत येईल आता हे काय नवीन काढलं डॉक्टर या बघ आधी तर तू मका या पुढे डॉक्टर म्हणायचा नाहीस माझं नाव बाबांसमोर सरू आहे काय सुरू सरू बरं सुरू पहिला पेशंट मी हो काय नाही नाही तू नको दुसरा कोणाक तरी घेऊन म्हणजे तू सगळ्या शेवट चपल्या बरं बरं चालते बरं ठीक आहे मग आता थोड्या वेळात 8:30 भेटूया डन 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 बाय बोल इरा ती बळ तुझी आजी आहे काय व्हॉट अगबा दादी दादी अम्मा अरे काय तुम्ही दोघे सकाळ सकाळ डोक्यावर पडलात का अग मग ती बयो तुझ्याबद्दल असं का बोलत होती काय बोलली होत ती अग ती बयो त्या प्रभाच्या मित्रांबद्दल विचारत होती म्हणे ती मुलं खूप वाईट आहे हिराला काही कळतच नाही मंद आहे ती तिला अक्कलच नाहीये कुणासोबत राहायचं कुणासाठी वाद करावी वगैरे वगैरे असं काय काय बोलत होती ती हो ना आणि अगं आम्हाला तर असंही म्हणाली की समजावा तुमच्या त्या बावळट मैत्रिणीला बेअक्कल कुठली मवाली मुलांसोबत काय फिरते आमचं नाव खराब करणारे म्हणे वगैरे वगैरे व्हॉट करडी कुठली असं माझ्याबद्दल बोलते मला कळत नाही तिला गरज काय असं बोलायची माझ्याबद्दल तिची ही हिंमत आता तिला सोडणार नाही दळपत्री कुठली तिला तर सोडणारच नाही आता बघून आता गेलीस बयो अगं किती काम करते तू ये बरं नाश्ता करून घ्या दादा एवढं कचरं काढून झाला की मी करेन नाश्ता ए बावळट सोमडी कुठली कोण आहेस तू हा काय लायकी काय तुझी
मग तुला काय करायचंय? मी कुठे जाते, कोणासोबत काय बोलते? हा लडकी काय तुझी? तू आलीस? बर ऐक, आम्ही सगळे 31 साजरा करणार आहोत. खूप वर्षांनी आम्ही एकत्र आलो आहोत ना, त्यामुळे छोटस सेलिब्रेशन घरातल्या घरात करणार आहोत. आणि तू आमच्यासाठी, या घरासाठी एवढं काही करतेस, त्यामुळे तुलाही या छोट्याशा सेलिब्रेशन मध्ये यायचंय. आणि मला कुठले एक्सक्यूजेस नको आहेत. हिरा, आरव, आपण सगळे मस्त मजा करू, धमाल करू. आणि तू येतेस अँड दॅट्स फायनल. झालं बया, इथेच कडमडली. बाबा पण ना, जाऊ दे. तसे भिकारडी इकडे असणार तर माझा मूड ऑफच होणार. काय करू, त्यापेक्षा प्रभास सोबत गेलेलं बरं. हा असंच करते. बाबा मी नसेन कदाचित 31st पार्टीला. का ग, काय झालं? आता तर हो म्हणालीस ना. हा मी हो म्हणालेले, पण माझ्या डोक्यातून निघून गेलं. 31st ला माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, सो मी तिला प्रॉमिस केलेलं, सो मला तिकडे जावं लागेल. इट्स ओके, तुम्ही करा ना, मस्त एन्जॉय करा. तसंही सुरू आहेच की, छान एन्जॉय करा. काय जो प्लॅन आपण डिसाईड केला तर चेंज करू नका. करा, मस्त एन्जॉय करा. तिला काय झालं आता? प्रत्येक वेळी मुलगी कळते कळते माझ्या आयुष्यात. बजो बजो बजो. हा हिला बयो म्हणून मारलं तरी स्वरूप बनून पिच्छा सोडत नाहीये ही. काय करू मी? बाबाला पण काय गरज होती? हा फॅमिलीसाठी पार्टी आहे, मग हिला कशाला इन्व्हाइट केलं? शिट, कळत नाहीये. काम बघ, काय काय करू शकतो आपण. प्रभास कॉल, तस पण इकडे येऊन कायच होणार आहे. प्रभास कॉल लावते. शांत. हा बोल हिरा. पार्टीला कधी आणि कुठे यायचंय? म्हणजे तू पार्टीला येतेस सिरियसली? हो सांग ना. बरं ऐक, आपल्याला लवकर निघावं लागेल. पार्टी 12 स्टार्ट होईल, पण तिथे पोहोचेपर्यंत 3-4 तास लागतील. 3-4 तास का? हा पार्टी लोणावळ्याला ना, सो जाताना ट्रॅफिक पण लागेल. म्हणजे पार्टी मुंबईत नाहीये? यार कम ऑन हिरा, 31st पार्टी आणि मुंबईत? इथे आम्ही अशा रोज पार्ट्या करतो, सो स्पेशल माणसांसाठी मी स्पेशल पार्टी ठेवली. सो ती स्पेशल ठिकाणी व्हायला पाहिजे ना. लोणावळ्याला माझा स्वतःचा फार्म आहे. अगं वेगळं थ्रिल अनुभवायला मिळेल. वेडी होशील वेडी. हो ते आहेच. मी एक काम करते, मी अंकिता आणि हेतलला घेऊन येते. नाही येणार त्या. का? अगं म्हणजे त्यांना फोन केला होता मी, पण हेतल आजारी पडले ना, आणि अंकिता हेतला कंपनी द्यायला थांबणार आहे. हो म्हणून नाही येणार त्या. मग मी एकटीच येऊ? अगं एकटी कुठे आहेस? बरेच सिनियर असणार आहेत आपल्यासोबत. आणि माझी गर्लफ्रेंड पण आहेस की काय? हे बघ, गाडी जागा आहे तोवर हो म्हण. खूप जण मागे लागले ग माझ्या, पण मी तुझ्यासाठी जागा ठेवेन. कळलं? ओके ओके फाईन, ठीक आहे. मी येते, पोचते लवकर. ओके ओके, मी तुला संध्याकाळी कॉल करतो. ठीक आहे, चल बाय, भेटू संध्याकाळी. बाय.
डॉक्टर अहो काय झालं तुमका बाहेर आल्यावरती बरा वाटता ना मग असे उदास किती दिसतास काय सांगू तुला सर एवढ्या वर्षांनी मी फॅमिली सोबत 31 साजरा करणार होतो किती मजा आली असती पण ही इरा तिला आजच नेमकं बाहेर जायचं आता माझी मुलंच माझ्यासोबत नसतील तर काय मजा येणार सांग एक तर हे सगळं मी त्यांच्यासाठी अरेंज केलं होतं ना माझी वयोदेवानं माझ्यापासून लांब नेली आणि जी माझ्यासोबत आहे तिला स्वतःहून माझ्यापासून लांब जायचं लहानपणी माहितीये इरा माझ्यासोबत येण्यासाठी हट्ट करायची अगदी रडायची कधी कधी माझ्या भयोवर पण ओरडायची पण भयो बिचारी शांतपणे सगळं सहन करायची तिचं पण बरोबरच आहे ना मध्ये इतकी वर्ष गेली आहेत आणि बाबा बरोबर टाइम स्पेंड करायला ती लहानपणीची इरा थोडी राहिली आहे आता मोठी झाली आहे तिचं सर्कल बदललंय मित्र बदलले माणसं बदलली आहेत आपणच समजून घ्यायला हवं डॉक्टर तुम्ही निराश नका हो आपण घरी गेल्यावरती काय ता बोलू इरा अशी कित्या करता काय कळत नाही बाबा बरे झाले तेव्हा किती आनंदात होते आणि आता त्यांच्या वांगडा वेळ घालवायचा सोडून आज चक्क मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी जाते पण इराच्या मैत्रिणी तर हेतल आणि अंकिता असत आणि मी ह इल्यापासनं तर खायच्या दुसऱ्या मैत्रिणीचं नाव पण नाही ऐकलं मग ही मैत्रीण खायची डॉक्टर तुम्ही पुढे वा मी फोन घेऊन येते काय करते पाय काय पडताय डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप आभार काय कारण माझ्यासाठी तुम्ही कुठल्या देवापेक्षा कमी नाही आहात म्हणजे काल तुम्ही ज्यांना वाचवलेत ना त्यांचा मी मुलगा आता वॉचमननी सांगितलं की तुम्ही त्यांना वाचवलेत सो थँक्यू सो मच सर अरे मग त्याचे आभार कसले मानताय डॉक्टर आहे मी माझं कर्तव्यच आहे ते हो मान्य आहे डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहात तुमचं कर्तव्य आहे तरी हल्ली काही घडल्यावर पहिल्यांदा व्हिडिओ काढत बसणाऱ्यांच्या जमान्यात तुमच्यासारखी लोक भेटणं म्हणजे आमचं भाग्यच आहे आता तब्येत कशी आहे त्यांची मस्त आहेत तर थोड्या दिवसात वॉकला सुद्धा येतील हॉस्पिटलला ऍडमिट केल्यावर कळलं की त्यांच्यावर प्रथमोपचार झाले म्हणून ते वाचले खूप खूप आभार तुमचे थँक्यू येतो या बाय हिरा हिरा काय चाललंय तुझं असं का बघतेस तू तुला माहिती आहे ना की बाबांना आपल्या किती हौसेनं पार्टी अरेंज केली इतक्या वर्षानंतर आपलं सगळं कुटुंब एकत्र असणार आहे ज्याची आपण आतुरतेनं वाट बघत होतो तो आपला बाबा आपल्या सोबत असणार आहे आणि तू त्या पार्टीमध्ये नाही आहेस हा कसला हट्ट आहे तुला तुझ्या त्या मैत्रिणीचा बर्थडे आपल्या बाबाच्या आनंदापेक्षा मोठा वाटतो महत्वाचा वाटतोय का ऑब्विसली नॉट नाहीच ना दादा मला सुद्धा बाबासोबत 31 सेलिब्रेट करायचंय पण मला ती बघू नकोय अरे तिची ओळख आपण लपवली आहे ना बाबाला पण माहित आहे की कोण आहे मग ती कशाला हवी आपल्या सोबत हिरा हिरा हे बघ ती जरी इथं असली ना तरी एक मोलकरीण म्हणूनच असणार आहे ना मग काय प्रॉब्लेम ती दळभद्रीच माझ्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे कळलं मग सगळ्यांना मूर्ख बनवू शकते ती पण मला नाही हे बघ प्लीज ऐक माझं प्लीज तू ऐक आता कुठे जाणार आहेस सांगितलं ना मैत्रिणीच्या वाढदिवसाला चालले अगं हो पण त्या मैत्रिणीचं नाव काय जाणार कुठे आहेस ऍड्रेस काय तिरा